प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी हे दोघंही आलेले आहेत. एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. साहेब, सध्या उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि राजकारण देखील तेवढंच तापलेलं आहे. आपण या फॅमिलीसोबत वेळ घालवतायत, काय भावना? भाऊसाहेबांचा परिवार हा आमचा व्यक्तिगत परिवार आहे आणि इतक्या वर्षांचे संबंध आहेत, 2-3 पिढ्यांचे संबंध आहेत आणि मला असं वाटतं की या घरात आल्यानंतर आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. आता तुम्ही थोडासा गॅप घेतलेला आहे, सभेसाठी तुम्ही प्रिपेअर झालेला आहात, प्रतापराव जाधवांसाठी तुम्ही सभा घेत आहेत. विदर्भातलं पहिल्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे, दुसऱ्या टप्प्यातलं आता थोड्याच दिवसात होईल, म्हणजे अवघे काही तास उरलेले आहेत. काय भावना आहेत आणि काय आकलन आहे तुमचं? बघा, विदर्भ पूर्णपणे 100% महायुतीसोबत राहणार आहे, सगळ्या जागा निवडून येतील. तुम्ही म्हणताय, विश्वास व्यक्त करताय, दुसरीकडे शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं म्हणतात की ते तर पुतीन आहेत म्हणून. खरं म्हणजे काँग्रेसचा जर जाहीरनामा बघितला तर मला असं वाटतं की तो जाहीरनामा जुनं रशिया किंवा चीन यांच्यापासून इन्स्पायर्ड अशा प्रकारचा जाहीरनामा आहे आणि त्याचा खुलासाही ऑलरेडी माननीय पंतप्रधानांनी केला आहे. मला असं वाटतं तो खुलासा झाल्यामुळे थोडे पवारसाहेब जरा चिडले असते. बारामतीचं फ्रस्ट्रेशन आलं असं वाटतं तुम्हाला? सोडून द्या, आता इथे काही राजकीय थोडी चर्चा करायची आपण.